नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉग सोबत परत आलेलो आहे. आज आपण एक वॉटर पार्कला जाणार आहे मित्रांसोबत. कॉलेजचे मित्रांनी प्लॅन बनवला तर त्यांच्यासोबत जाणार आहे. तोच तुम्हाला आजचा ब्लॉग पूर्ण बघायला मिळेल. होप तुम्हाला आवडेल, तर जुडे रही है. आधी मी देवाचे पापडणं गरजेचं आहे. आणि आज देवाचा दिवस पण आहे. तेच करायला आलो आहे, तेच करून पुढे निघू. तर गाईस, मित्राच्या घरी आता गाडी लावली आहे. तिकडून आता जरा बसस्टॉपपर्यंत चालत चाललो आहे. बसस्टॉपला जाईन, दादरला बस पकडेन, दादर स्टेशन. हा दादर स्टेशनवरून ट्रेन आहे, मग ते सगळं दाखवत जाईन तुम्हाला. ॲक्च्युली हा रिसॉर्ट आहे ना, मित्रांनी सजेस्ट केलेला. तो एकदा गेलेला तर त्याला आवडला, आता तेच दाखवतोय. मित्रांनो, स्टेशनला उभे आहे. हे बघा, हे आमचे मित्र वगैरे. हे बघ ना, हे ब्लॉग मध्ये ना पोरगी असत तर पाहिले असते. बघत नाही जाऊ दे आता. काय म्हणतात, चॉकलेट चॉकलेट बॉय हा. त्याच्या कुठला रे, कुठे जोगेश्वरीचा चॉकलेट बॉय. कुठला ऑप्शन लागला? हा बाहेर काय माहित नाही. आता ट्रेन पकडतो, तिकीट काढतो, तिकीट करून ट्रेन मध्ये दाखवतो. तर मित्रांनो, आता ट्रेनमध्ये बसलो आहे. हा माझा मित्र अथर्व, कॉलेज फ्रेंड. हे सगळे 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 कॉलेज फ्रेंड. चॉकलेट बाय बघा ना, चॉकलेट बाय, चॉकलेट बाय. आम्हाला ब्लॉगमध्ये टाकणार आहे ब्लॉग. बाकी काय म्हणतात, तुम्हाला कसं वाटतंय? आता जाता ना वाटते. आता ट्रिपला चाललो आहे फायनली. म्हणते ते पण म्हणते ट्रिप ॲक्च्युली आवडत नाही, कारण मजा येत नाही. पण मित्र म्हणतात आपण मजा करू. ठीक आहे, बघूया. बरोबर बरोबर. आता मजा करू आणि तुम्हाला दाखवून ट्रिपला. आता इकडून एक स्टेशन, विरार स्टेशनला उतरला ना. विरार स्टेशनला उतरून एक बस आहे, ती डायरेक्ट रिसॉर्टला घेऊन जाते आणि ते दाखवेल. बाकी हे तुम्हाला काय म्हणणं आहे, काय विचार तुमचे? आमचे होस्ट, अरे स्पॉन्सर आणि जे ऑर्गनायझर आहेत त्यांना माहिती. रिझन काय यांनी बोललं चल तर आम्ही चलतोय. आम्हाला काहीच आयडिया नाही. जॉब करतो, किती 9 वाजता सुटतो रात्रीच्या. बिचारा काम करत असतो. आणि 9 to 5 जॉब करणार आहे. ओके, आणि कसं आहे माहिती का, टीएलचा रोज शिव्या खातो. चला पुढे दाखवतो. खूप गर्दी होती पण ठीक आहे. आज सुट्टी असेल पण एवढी गर्दी कशी काय पण ठीक. तर गाईस, जो आमचा रिसॉर्ट आहे त्याची एक ट्रॅव्हलर बस किंवा ती गाडी पण आहे जी स्टेशनला उभी राहते. मग त्याच्यामध्ये जाऊन बसायचं, विरार स्टेशनला उतरायचं आणि त्याच्यात जाऊन बसायचं. आणि मग ती गाडीमध्ये बसलो ती डायरेक्ट घेऊन जातो इकडे. मग त्याच्या आधी बघू आता काहीतरी खायला पियायला घेऊ आणि जाऊ पुढे. मग तुम्हाला दाखवायचं. नाही काय आठवत, हे शौचालयामध्ये गेला आमचा मित्र. त्याचं काय प्रायव्हेट काम आहे ते करायला. आणि हे बसस्टॉप आहे, वसई स्टेशनच्या बाहेर.
विरार सॉरी विरार स्टेशनच्या बाहेर वसई बोलतो सॉरी विसरण्याची सवय काय ठीक आहे हां तर करून घ्या ऍडजस्ट मला सांभाळू शकता नवनाथ रसवंती गृह पण आहे येस नवनाथ रसवंतीकडे जा रसवंती तुम्हाला इंट्रोड्यूस नाही केलं मी हा आहे आमचा चॉकलेट बॉय कुठलं ढाणू नाही कुठलं दिवा दिवाचा चॉकलेट बॉय सिद्धेश परब आठ हा आणि हा आहे गोरे आपला कुठला गिरगाव गिरगाव गिरगावचा चॉकलेट बॉय चॉकलेट बॉय ने काहीतरी वेगळंच आहे जाऊ दे मेलोडी बॉय हा अथर्व शिलेदार आणि एक आहे आमचं शौचालयामध्ये गेलं आहे त्याला आल्यावरती इंट्रोड्यूस करू मी बघू आणि अजून एक आता आमचा कार्यक्रम करून आलाय कार्यक्रम करून आलाय इंट्रोड्यूस करतो सौरभ द पाटील पाटीलांचा पाटील कोळीवाडाचा पाटील आहे आणि सगळं बघा हायजीन एकदम फॉलो करतोय बघा ना इकडे साहेब साहेब हा बघा एस टी स्टँड आहे एस टी स्टँड वरून सर आले यांची ट्रॅव्हलर असते ही ट्रॅव्हलर आहे त्याच्यामध्येच बसणार आहे काही जी बघा ही आमची हे आपले ड्रायव्हर दादा काय नाव आपलं अनिल कुमार अनिल कुमार आणि हे आपल्याला आता या ट्रॅव्हलर्समधून घेऊन जाणार आहेत रिसॉर्टला रिसॉर्टचं नाव काय बोललं सर सिटीज रिसॉर्ट तर तेच तुम्हाला दाखवेल कसं जायचं ते आता निघालोय रस्त्यात आहे आता किती वाजले रे 9 आता पोहोचू किती 15-20 मिनिटं लागतील अर्धा तास धरून चालेल त्याच्यानंतर डायरेक्ट रिसॉर्टला गेलो घेऊन जातात तेच दाखवू तुम्हाला आपण पोहोचलेलो आहे आता तिकीट काढलेलं ऑलरेडी फक्त ती घ्यायचे प्रिंटआउट ते घेऊन आतमध्ये एंट्री कपडे उपडे चेंज करून डायरेक्ट स्विमिंग पूल दाखव हे बघा हे सगळं दिलं आहे ही रूमची चावी आहे आणि हे आपच्या मित्राचं आधार कार्ड आय डी प्रूफसाठी बाबा नंबर कॉपी करतील माझ्या अकाउंटमध्ये खूप पैसे आहेत हे पण आधार कार्ड होती बँकचा नंबर तेवढे असतो हा कुपन आहे आणि हे बँक आता रूम मध्ये जाऊ इकडे रूम गाइस तर हा आमचा रूम आहे बघू शकता तुम्ही मस्त मस्त ट्रायल चालले बेड बरोबर आणि बाहेरच्या गाइस हा माझा आजचा आउटफिट स्विमिंगचा बाकी त्यांचे बरं त्याचा बघून घ्या आउटफिट
was at this moment that he knew he fucked up. आता जस्ट नवीन फोन घेतलाय माझा, आता नवीन जरा फोन चेंज केलाय. आता आमचं स्विमिंग पूल थोडस स्विमिंग पूलचे राईड्स बी सगळे कम्प्लीट केले आम्ही, फक्त मजा केली. तुम्हाला दाखवेन याच्या आधी जे क्लिप्स असतो तुम्ही बघितले असतो. आता जेवायला चाललो, जेवायचा टाईम बघायला जाऊन घेतो आणि त्याच्यानंतर परत स्विमिंग पूल मध्ये थोडा टाइमपास करू आणि मग रिटर्न टिकेट अजून काय तर ते दाखवायच. गाईज आजचं दिवस कम्प्लीट झालेलं आहे, आता निघतोय. चेंज बिंज केलं आंघोळ सगळं करून, क्लोरीनचं पाणी असतं ना त्याच्यामध्ये, आता परत बसमध्ये जाऊन बसायचं आहे. आणि काय तेच ते आणि जसं आलं तसंच चाललं आहे, बाकी काय नाही. आणि तुम्हाला जाता जाता सगळं दाखवून ही आमची बस. गाईज ही आमची बस आहे, हे सगळे आमचे बसचे साथी. काय साहेब, परत कशी ट्रिप होती? हॉट आहे. कसं वाटलं तुम्हाला, काय एक्सपिरियन्स? सौरभ साहेब, काय तुम्हाला कसं वाटलं, कसं होतं रिसॉर्ट? मस्त ट्रिप होती, वन डे ट्रिप. इकडे वाजेल तर या ना, स्वस्तच मस्त, स्वस्तच मस्त. आणि हो साहेब, मळमळत आहे. कसं वाटतंय? खूप मळमळत आहे, खूप मस्त वाटलं. कसे कशी वाटला रिसॉर्ट तुम्हाला? सॅटिस्फाईड वाटतं. गाईज हीच आमची आजची ट्रिप होती, आता तुम्हाला जाता तर दाखव आणि घरी जाऊ ब्लॉग एंड करेल. तर गाईज स्टेशनला पोचलोय बसमध्ये. डिस्टर्बन्स झालं पण ठीक आहे. आता स्टेशनला पोचलोय, ट्रेन आता तिकीट काढू, ट्रेन पकडू. मी ट्रेनमधले पण टाइमलॅप्स सर दाखवेन. असं खरं सांगू तर खूप थकलो आहे, तर मला व्हिडिओ काढायची पण इच्छा नाही आहे, पण फक्त तुमच्यासाठी काढतोय. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फायनली घरी आलो. एवढं बस आणि ट्रेन सगळं करता करता पूर्ण अंगाची वाट लागली, पण तरी हा आता ब्लॉग एडिट करायला लागेल. तुम्हाला सगळे क्लिप्स दाखवलेत आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या रिसॉर्टची लिंक, म्हणजे कसं जायचं आहे गुगल मॅप आणि आम्हाला किती कॉस्टिंग पडली हे पण दाखवेन, हे पण टाकेन. आणि बस अजून काय नाही, का जरा आमचे खूप दुखते. तर हा ब्लॉग इकडे सेंड करतो. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या ओळखीमध्ये आहेत त्यांना पण दाखवा ब्लॉग आणि त्यांना पण सांगा सबस्क्राईब करा. आणि तुमचा सपोर्ट मला अत्यंत गरज आहे त्याची. थँक्यू, राम राम.